तर नमस्कार मित्रांनो, तर मित्रांनो तुम्हा सर्वांना प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही तर माहितच असेल. तर यामध्ये मित्रांनो महत्वाचं अपडेट इथे करण्यात आलेलं आहे. मित्रांनो या योजनेअंतर्गत महिलांना, गरोदर महिलांना जवळपास 11,000 रुपयापर्यंतचं आर्थिक मानधन या योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे. यामध्ये जर तुम्हाला पहिल्या वेळेस अपत्य मुलगा किंवा मुलगी काही जरी झाला असेल तर पहिल्या वेळेस 5,000 रुपये 2 टप्प्यामध्ये तुम्हाला हे देण्यात येतील. तसेच नंतर दुसऱ्यांदा जर तुम्हाला मुलगी जर झाली तर तुम्हाला या योजनेअंतर्गत 6,000 रुपयापर्यंत आर्थिक मानधन या योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे. तर मित्रांनो यासाठी प्रधानमंत्री मातृवंदना योजना या योजनेसाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म नुकतेच ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आलेलं आहे. तर त्याचबद्दलचं एक टू झेड अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. नेमकं तुम्ही ऑनलाईन पद्धतीने, महिला ऑनलाईन पद्धतीने स्वतः घरी बसून कशा प्रकारे प्रधानमंत्री मातृवंदना या योजनेसाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता त्याबद्दलची एक टू झेड माहिती जाणून घेऊया. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला तेच नवीन नवीन माहिती अपडेट्स भेटत राहील. तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन करायला विसरू नका आणि व्हॉट्सअप चॅनलला पण जॉईन करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर नमस्कार मित्रांनो, तर तुम्हाला प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही तर माहितच असेल. तर यामध्ये महत्वाचं अपडेट इथे सुरू करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये आता प्रधानमंत्री मातृवंदना योजना 2.0 ही महत्वाची योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर या योजनेअंतर्गत मित्रांनो ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म नुकतेच ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आलेले आहे. तर त्याचबद्दलची एड टू जेड माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या योजनेअंतर्गत गरोदर महिलांना 11,000 रुपयापर्यंतचं आर्थिक मानधन या इथे दिलं जाणार आहे. चला तर सर्वात अगोदर या योजनेबद्दलची सर्वात अगोदर माहिती जाणून घेऊया आणि नंतर या योजनेसाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म कशा प्रकारे स्टेप बाय स्टेप फिलअप करायचा त्याची पण माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता महत्वाचं अपडेट आलं होतं. योजनेत सुधारणा करण्यात आलेली आहे. पहिल्या अपत्यानंतर मुलगी झाल्यास 6,000 रुपयापर्यंत आर्थिक अनुदान या योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे. याबद्दलची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे. लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता. तसेच याचा ऑफिशियल जीआर पण आला होता, इथे तुम्ही पाहू शकता मिशन शक्ती या नावाने हे महत्वाचा जीआर इथे काढण्यात आला होता. तर प्रधानमंत्री मातृवंदना योजना 2.0 ही महत्वाची योजना राज्यामध्ये लागू करण्यात आलेली आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता याबद्दल संपूर्ण माहिती, या योजनेची संपूर्ण माहिती इथे पण दिलेली आहे. या योजनेची उद्दिष्टे, वैशिष्ट्ये, अटी शर्टी, आवश्यक कागदपत्रे याची पण माहिती इथे दिलेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता ही संपूर्ण आवश्यक कागदपत्रे आहेत. आता या योजनेअंतर्गत दिलेला जो लाभ आहे तर पहिल्या अपत्यासाठी, म्हणजे तुम्हाला पहिला अपत्य मुलगा किंवा मुलगी काही जरी झाला असेल तर 5,000 रुपये दिलं जाईल आणि नंतर दुसऱ्या अपत्य मुलगी झाल्यास तुम्हाला 6,000 रुपये आर्थिक अनुदान इथे दिलं जाणार आहे. तर अशा प्रकारे आर्थिक सहायता या योजनेअंतर्गत दिली जात आहे. तर या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती याबद्दलची संपूर्ण माहिती इथे लिस्ट या जीआर मध्ये दिलेली आहे. जीआरची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता. चला तर आता प्रधानमंत्री मातृवंदना योजना या योजनेसाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म कशा प्रकारे फिलअप करायचा त्याची माहिती जाणून घेऊया. तर त्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला pmmvy.wcd.gov.in च्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं. याची लिंक मी त्याची डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलेली आहे. इथे आल्यानंतर इथे तुम्हाला सिटीजन लॉग इन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर सर्वात अगोदर इथे तुम्हाला तुमचा 10 अंकी मोबाईल क्रमांक एंटर करायचा आहे आणि व्हेरीफाय या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं नाव एंटर करायचं आहे. इथे तुम्हाला तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे ज्या राज्यातून तुम्ही बिलॉंग करता. तर आपण महाराष्ट्र राज्यातून आहोत, महाराष्ट्र राज्य. नंतर इथे तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा एरिया रुरल आहे का अर्बन. रुरल म्हणजे ग्रामीण भाग आणि अर्बन म्हणजे शहरी भाग. ज्या भागामध्ये तुम्ही राहत असाल तो भाग तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा. नंतर सिलेक्ट ब्लॉक, इथे तुम्हाला तुमचा ब्लॉक म्हणजेच तालुका इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या गावाचं नाव सिलेक्ट करायचं आहे ज्या गावामध्ये तुम्ही राहता. आता तुम्ही ज्या पण गावामध्ये राहत असाल त्या गावाचं नाव अगदी काळजीपूर्वक तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. नंतर इथे तुम्हाला रिलेशन विथ बेनिफिशरी. आता मित्रांनो जर तुम्ही स्वतः हा तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करत असाल, म्हणजे तुम्ही स्वतः माता असाल आणि तुम्ही स्वतः तुमचा फॉर्म भरत असाल तर इथे तुम्हाला सेल्फवर क्लिक करायचं आहे. जर मित्रांनो तुम्ही तुमच्या वाईफ म्हणजेच तुमच्या पत्नीचा फॉर्म भरत असाल तर तुम्ही इथे स्पाऊस म्हणजेच पत्नी हे तुम्ही सिलेक्ट करू शकता. जी काय माता असेल त्या मातासोबत तुमचं जे काही रिलेशन असेल ते रिलेशन तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही स्वतः भरत असाल तर सेल्फवर क्लिक करा आणि क्रिएट अकाउंट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्रिएट या बटनावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा अकाउंट क्रिएट झालेलं, सक्सेसफुली क्रिएट झालेलं दिसून जाईल. इथे तुम्ही पाहू शकता आपला अकाउंट सक्सेसफुली क्रिएट झालेला आहे. तर आता आपल्याला इथे अकाउंट लॉग इन करायचं आहे. तर इथे तुम्हाला तुमचा परत मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. रजिस्ट्रेशन करतेवेळी जो मोबाईल नंबर एंटर केला असाल तोच तुम्हाला इथे परत एंटर करायचा आहे आणि व्हेरीफाय या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
व्हेरीफाई या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही एंटर केलेला मोबाईल नंबर वगैरे ओटीपी जाईल, तो ओटीपी तुम्हाला इथे एंटर करायचा आणि दिलेला कॅप्चर कोड तुम्हाला इथे एंटर करून व्हॅलिडेट या बटनावर क्लिक करायचं आहे. व्हॅलिडेट या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुमचा अकाउंट लॉग इन झालेलं तुम्हाला इथे दिसून जाईल. इथे तुम्ही पाहू शकता वेलकम टू प्रधानमंत्री वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट. तर अशा प्रकारे हा डॅशबोर्ड तुम्हाला इथे दाखवला जाईल. इथे आल्यानंतर इथे तुम्हाला डाटा एंट्री यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला बेनिफिशियरी रजिस्ट्रेशन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. बेनिफिशियरी रजिस्ट्रेशन यावर क्लिक केल्यानंतर एक ऍप्लिकेशन फॉर्म ओपन झालेला तुम्हाला इथे दिसून येईल. तर हा संपूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला इथे फिलअप करायचा आहे. तर यामध्ये सर्वात अगोदर पर्सनल प्रोफाईलमध्ये इज बेनिफिशियरी अँड एम्प्लॉय ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट ऑर PSU, म्हणजेच जी काही माता असेल, गरोदर माता असेल, ती जर गव्हर्नमेंट एम्प्लॉय असेल, सेंट्रल एम्प्लॉय असेल, सरकारी कर्मचारी असेल तर तुम्हाला इथे येस करायचं आहे, नसेल तर नोवर क्लिक करायचं आहे. नंतर आहे अप्लाइंग फॉर. तर आता इथे तुम्हाला कोणत्या चाइल्डसाठी म्हणजे लाभ घ्यायचा आहे तुम्हाला, ते चाइल्डचं फर्स्ट चाइल्ड का सेकंड चाइल्ड ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्हाला पहिल्यांदाच मुलगा किंवा मुलगी झाली असेल तर फर्स्ट इन्स्टॉलमेंट, पहिल्यांदाच जर तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल तर फर्स्ट चाइल्ड यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि जर तुम्हाला दुसऱ्यांदा मुलगी झाली असेल तर सेकंड चाइल्ड यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर आपण इथे पहिल्यांदा अर्ज करतोय तर फर्स्ट चाइल्डवर क्लिक करा. ज्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. नंतर आहे नंबर ऑफ लिव्हिंग चिल्ड्रन्स. आता आपण जो काही अर्ज करत आहे तो फर्स्ट चाइल्डसाठी करतोय, तर फक्त आपण इथे एकच सिलेक्ट करू शकतो. जर तुम्ही ते सेकंड चाइल्डसाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला किती मुलं मुली आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करावं लागतं. नंतर आहे डज द बेनिफिशियरी हॅव आधार कार्ड. इथे तुमच्याकडे आधार कार्ड आहे का, जर तुमचं आधार कार्ड असेल तर येस करा. इथे तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव, इथे तुमचा 12 अंकी आधार कार्ड नंबर, इथे तुमची डेट ऑफ बर्थ, डेट ऑफ बर्थ एंटर केल्यानंतर एज ऑटोमॅटिकली इथे कॅल्क्युलेट झालेली दिसून जाईल. नंतर इथे तुमची कास्ट कॅटेगरी SC ST ऑदर जे काय असेल ते सिलेक्ट करा. नंतर इथे तुमचा चालू 10 अंकी मोबाईल क्रमांक, मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर एलिजिबिलिटी प्रूफ म्हणून एक डॉक्युमेंट तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. तर यापैकी कोणते एक डॉक्युमेंट तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता, तर यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट दिलेले आहे, इथे एक उत्पन्नाचं सर्टिफिकेट दिलेलं आहे, मनरेगा जॉब कार्ड दिलेलं आहे, ईश्रम कार्ड दिलेलं आहे, किसान सन्मान निधीचं कार्ड इथे दिलेलं आहे, BPL म्हणजेच रेशन कार्ड असेल तर रेशन कार्डचं सर्टिफिकेट तुम्ही इथे अपलोड करू शकता. जर तुम्ही डिसेबिलिटी जर अपंग असाल तर ते डिसेबिलिटी सर्टिफिकेट तुम्ही इथे अपलोड करून इलिजिबिलिटी प्रूफ म्हणून तुम्ही ते देऊ शकता. SCU म्हणा असाल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल तर कास्ट सर्टिफिकेट जर असेल तर तरी तुम्ही इथे ते डॉक्युमेंट सिलेक्ट करून ते अपलोड करू शकता. तर तुमच्याकडे जे काही डॉक्युमेंट असेल ते डॉक्युमेंट तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. जे डॉक्युमेंट तुम्ही इथे सिलेक्ट कराल त्याचा आयडेंटिटी नंबर, सर्टिफिकेट नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. सर्टिफिकेट नंबर एंटर केल्यानंतर जे डॉक्युमेंट तुम्ही सिलेक्ट केलं असेल ते डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करायचे आहे. अपलोड करण्यासाठी चूज फाईल यावर क्लिक करून त्या डॉक्युमेंट तुम्हाला इथे ऑनलाईन पद्धतीने अपलोड करायचे आहे. अपलोड केल्यानंतर नंतर आहे MCP कार्ड डिटेल, म्हणजे MCP म्हणजेच मदर चाइल्ड प्रोटेक्शन कार्ड. हे अशा प्रकारे कार्ड असतं, ते कार्ड तुम्हाला इथे त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती इथे एंटर करायची आहे. आता हे कार्ड नेमकं कुठे भेटेल मित्रांनो, जर तुम्हाला पहिल्यांदा मुलगा किंवा मुलगी काही जरी झाला असेल तर जी काही संपूर्ण मुलाची मुलीची डिटेल्स असते ती तुम्ही जवळच्या अंगणवाडी सेविका किंवा आशा केंद्र जे काही असेल तिथे तुम्ही देता. तर त्यांच्याकडूनच हे MCP कार्ड हे दिलं जातं. ते MCP कार्ड तुमच्या जवळच्या आशा केंद्र, आशा सेविका किंवा अंगणवाडी केंद्र यापैकी कुठून पण तुम्ही इथे कलेक्ट करू शकता. तर त्या कार्डवर संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिलेली असेल. MCTCS रजिस्ट्रेशन नंबर, नंतर MCP कार्ड रजिस्ट्रेशन डिटेल, म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन केव्हा केलं, नंतर लास्ट नॅच्युरल पिरियड काय आहे ते तुम्ही इथे एंटर करू शकता, अँड नॅच्युरल चेकअप त्याची डेट तुम्हाला इथे एंटर करायची, अशा प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला त्या कार्डवर भेटून जाईल. नंतर आहे हॅज द चाइल्ड बीन बोर्न. आता जे काही चाइल्ड आहे ते जन्माला आलेलं आहे का, तर जन्माला आले असेल तर येसवर तुम्हाला क्लिक करायचं. आता आपण जे काही अप्लाइंग फॉर केलेलं आहे फर्स्ट चाइल्ड तर इथे येस, तर इथे येस ऑटोमॅटिकली दिस, तर तुम्हाला इथे येस ऑटोमॅटिकली दिसेल, तर इथे तुम्हाला काही करायचं नाही आहे. नंतर आहे नंबर ऑफ चिल्ड्रन बोर्न इन द प्रेग्नेन्सी. आता जी काही महिला गर्भवती होती तिला प्रेग्नेन्सीच्या वेळी किती मुलं मुली झाले, जे काही मुलं असेल ते किती झाले ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे, 1, 2, 3, 4 वन टाइम ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आहे. नंतर आहे टाईप ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ चाइल्ड बर्थ. आता जे काही बर्थ झालेला आहे, मुलाचा मुलीचा बर्थ झालेला आहे, तो कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये झाला, म्हणजेच अंगणवाडी सेंटरमध्ये झाला आहे, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये, होम म्हणजे घरी, अदर ठिकाणी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये, ज्या ठिकाणी मुला मुलीचा जन्म झाला असेल, ज्या दवाखान्यात झाला असेल ते तुम्हाला इथे इन्स्टिट्यूट सिलेक्ट करायचं आहे. नंतर आहे नेम ऑफ इन्स्टिट्यूट, ज्या ठिकाणी मुला मुलीचा जन्म झालेला आहे, ज्या हॉस्पिटलमध्ये कार्यालयामध्ये, त्याचं नाव तुम्हाला इथे एंटर करायचं आहे. नंतर आहे जन्माला आलं कोण आहे,
नंतर आहे जेंडर ऑफ चाइल्ड। आता जे काही चाइल्ड आहे ते चाइल्ड मेल आहे का फीमेल आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे। जे काही फर्स्ट चाइल्ड असेल तुमचं मेल फीमेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे। नंतर आहे प्रेझेंट ऍड्रेस। आता इथे तुम्हाला तुमचा संपूर्ण ऍड्रेस एंटर करायचा आहे। इथे तुम्हाला तुमचं स्टेट वगैरे ऑटोमॅटिकली दिसून जाईल। फक्त इथे तुम्हाला तुमचा पिनकोड, नंतर असाइनेड अंगणवाडी। आता तुम्ही जो काही पत्ता सिलेक्ट केला असाल त्या पत्त्यानुसार तुमच्याजवळ जे काही अंगणवाडी असेल ती संपूर्ण अंगणवाडी तुम्हाला इथे दाखवलं जाईल। तुमच्याजवळ जी काही अंगणवाडी असेल ती अंगणवाडी तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आणि फायनली सबमिट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला दिसून जाईल। फॉर्म सबमिट झाल्यानंतर इथेच तुम्ही होममध्ये या ॲप्लिकेशन फॉर्मचं स्टेटस तुम्ही इथे चेक करू शकता। तर अशा प्रकारे मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही घरी बसून मातृवंदना प्रधानमंत्री मातृवंदना योजना 2.0 या नवीन योजनेसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता आणि जवळपास 11,000 रुपये मानधन या योजनेअंतर्गत मिळू शकता। तर मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तसेच मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती नक्की जे काही गर्भवती महिला असेल अशा महिलांनाही नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा पण या योजनेअंतर्गत फायदा होईल। चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।